आणि परत येताना ती गाई शिंग मारून त्या वासराचं पोट फाडत होती, ते दाखवलं तेव्हाही तू काही प्रतिक्रिया प्रगट केली नाहीस. याच्यातलं गोड बंगाल काय आहे, याच्यातलं गोड बंगाल काय आहे, माझ्याजवळ राहून तुला कळत नाही याचंच मला दुःख आहे. ते म्हटले काय आहे, अरे गाई वासरावर प्रेम करत नाही, गाईमध्ये वासरावर प्रेम करण्याची क्षमता मी टाकली म्हणून तुला दाखवण्याकरता काढून घेतलं ते प्रेम, तेव्हा तुला कळलं. तुला वाटतं आई प्रेम करते, आई प्रेम करत नाही, बाप प्रेम करत नाही, आई बापाच्या माध्यमातून प्रभू जीवावर प्रेम करत असत. अरे प्रभू हे एवढं आम्हाला कुठे कळणार. नाही तू त्या गाईचं कौतुक करत होतास, वासराचं कौतुक करत होतास, आणि ज्यांनी त्यांच्यात प्रेम घातलं त्याच्या शेजारी बसून बघत नाहीस. काय म्हणावं तुला, निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, ते दुजे नव्हे की आत्माईसे जाणीजे. वसंताचा आला फळी फुला फुला, गगनाची आढळा पेलती झाडी. पुढची ओळी, झाडं असतातच ती आपली जागा कधी सोडत नाहीत, पण वसंत ऋतूचं आगमन झाल्याबरोबर उन्हाळा जरी असला तरी नवी पालवी फुटते. हे वसंताच्या आगमनाचं दर्शन आहे, नाही का? आता पावसाळा सप्टेंबरमध्ये संपेल, पुढच्या जूनपर्यंत कोणीही त्या झाडाला पाणी घालत नाही, तरी पण वसंत ऋतूच्या आगमनामध्ये आणि हिरवीगार पालवी फुटते. आपण कुंडीत लावलेली माना टाकतात आणि त्याला पाणी न घालता वाढतं, वाढवणारा कोण? विचार करा सहज, कोण आहे? माझं बोलणं कळलं का? कुंडीत लावा नाही जगत, नाही जगत, आणि इथे डुंकूर सुद्धा कोणी बघितलं नाही त्या अरण्यातल्या झाडाकडे. पण वसंत ऋतूचं आगमन झालं की जसे नवी पालवी फुटते त्या झाडावर, तसं सद्गुरूचे आता उपाय वन वसंतो, अमृतानुभवाच्या दुसऱ्या अध्यायातले जो आता उपाय वन वसंतो जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा, अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. आणि म्हणून या ठिकाणी जरी ज्ञान ईश्वरी सत्ता तुमच्यात असली तरी तो एक स्पर्श लागतो की ज्या स्पर्शातून ती प्रतीती प्रकट होते. कामिनीच्या स्पर्शातून काम प्रकट होतो, आईच्या स्पर्शातून प्रेम प्रकट होतो, वैराच्या स्पर्शातून क्रोध प्रकट होतो. जशी व्यक्ती आणि जसा स्पर्श तशी अवस्था प्रकट होते. तसं वसंताचं आगमन झाल्यानंतर जशी पालवी फुटते तसं आता उपायांच्या वनामध्ये, शब्द कसा वापरला बघा, आता उपाय वन वसंतू जो आज्ञेचा आहे व तंतू, आज्ञेचा आहे व तंतू आहे. बाईच्या गळ्यामध्ये आहे व तंतू असतो, श्रीमंताचं सोडून द्या, गोरगरीबाची बाई एक काळी पोत असते, पण गळ्याभोवती काळी पोत असल्यानंतर तिचा मालक न बघता सुद्धा त्या काळी पोतीतून मालकाचं अस्तित्व जाणवतं. बरोबर आहे ना? तसं पाणी न घालता उपायांच्या वनामध्ये जा, पण ज्या वेळेला सद्गुरू म्हणजे वसंत येईल तेव्हा काही खटपट न करता आणि आपोआपच नव पालवी फुटेल. काय प्रयत्न केला, काही पाणी घातलं, काही काळजी केली, काही काटछाट केली? नाही, काही न करता. अहो झाडं सोडून द्या,
तर मी आला आईच्या पोटात तेव्हा एवढे होता. हां, मी आता जवळजवळ 5-4 पर्यंत आहे. जन्मलेल्या क्षणापासून मी वाढत गेलो, पण वाढलो हे मला कळलंच नाही. पुढच्या वर्षी जेव्हा शाळेमध्ये उंची घेतली तेव्हा कळलं, अरे सायन्स उंची वाढली. मग ज्या वेळेला माप घेतलं त्यावेळेलाच वाढली का कायम वाढत आहे ती अव्यक्त रूपाने? ती आहेच आहे सत्ता, आहेच आहे, पण सद्गुरूचा स्पर्श झाला. तुम्ही काहीतरी गोरढोरं बघितले असतील, मोठं गंमत असते, ते धार काढायच्या टायमाला तो मालक येतो, उडे, ती सगळ्या गाय पटपटपट खांटो कोण मुटतात. बाकीच्या कोणाने शेपटं पिळलं तरी हलत नाही जागची, पण मालक आला त्याचा आवाज ऐकला की उठते. तसं गुरुचा आवाज ऐकला की आतला अंतरात्मा जागा होतो आणि तुम्हालाही जागा करतो. त्याच्याकरता हा मृत अनुभव आहे. आणि आपलीच सत्ता आपल्या ठिकाणी, किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता, लाहे तेने न पविजता लाभू कौणासे. सर्व प्रसन्न असून उपयोग नाही, आत्मा प्रसन्न पाहिजे. पुन्हा व्यवहारात येऊ. सासरा गोड बोलतो, सासू गोड बोलते, दीर गोड बोलतो, शेजारी पाजारी गोड बोलतात, पण नवरा डुंकून बघत नाही. काय सुख? सासरे म्हणाले, अगं त्याचा विचार करू नको, आम्ही आहोत ना तुम्हाला. अपट म्हणले, असं कसं म्हणता मामांजी, असं कसं म्हणता, माझा मालक आहे तो. तुम्ही कोणी नाही बघितलं तरी चालेल, पण त्यांनी माझ्याकडे बघणं आणि मी त्याच्याकडे बघणं हे वैशिष्ट्य आहे. त्याचा एकाचा हात हातात घेतल्यानंतर सगळ्याचे हात आले, तुमच्या हात घेऊन त्याचा हात हातात आला नसता. एका पुरुषाबरोबर लग्न झाल्यावर सगळी नाती आपाप आली, सासरा आला, दीर आला, मेवणा आला, साडू आला, लाडू आला, सगळे आले. काय झालं? एकाचा हातात. तसं एक आत्मज्ञान झाल्यानंतर बाकीचे सगळी ज्ञान होऊ दे नाही तर न होऊ दे त्याची काही आवश्यकता नाही. म्हणून किंबहुना पंडुसुता मज आत्मयाची प्रसन्नता. कुणाची प्रसन्नता पाहिजे? इतराची नाही. आता दुसरं, सगळे विरोध करतायत पण नवरा बाजूनी आहे. इथे असतील बऱ्याच, दोन्ही बाजू दोन्ही अजांगाचे असतील. सासूला सुद्धा भीक घालत नाही. सध्या 90% उदाहरणं अशीच आहेत, ते सासूला सुद्धा भीक घालत नाही. मिसरू नकोस, मिजाज मारू नकोस, अजून ब्लॉक माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे. ते मला काय सांगता? तुमच्या मुलाला सांगा ना, मला काय सांगता? मी त्याच्याजवळ राहिले, तुमच्याजवळ नाही. उलट बोलतेस, तुम्ही बोलायला प्रवृत्त केलं म्हणून बोलले. एकुलता एक मुलगा, तुमचं आमचं काय करता? तसं एकुणतर एक आत्मसत्ता, त्याच्यात प्राप्त का ना अप्राप्त काय करता, आहे का नाही काय करता, जो नित्य उपलब्ध आहे. काय अमृत अनुभवातला शब्द आहे, नित्य उपलब्ध. आत्माच ज्ञान मात्र आत्माच ज्ञान मात्र पाही. बघा किती सुंदर होवी आहे. आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही. म्हणून प्राप्ती अप्राप्तीची काही वार्ताची नसे. काय सुंदर होवी आहे. आत्माच ज्ञान मात्र पाही, आत्मत्वी हे काहीच नाही. म्हणून प्राप्त का अप्राप्त याची चर्चाच नाही. मी आहे त्या अर्थी मला आई आहे, मी आहे त्या अर्थी मला बाप आहे, जीव आहे त्या अर्थी प्रभू आहे. पण ही आहेपणाची प्रतिती प्रकट केव्हा होते? वसंत आल्यानंतरच फुलं प्रकट होतात.
तो सद्गुरु भेटल्यानंतर म्हणून या लागी हे बोलणे अनुभव अमृतपणे स्वानुभूती परगुणे उगरिले झाडाचे पुष्पबळ हे झाडाची आडळ परी वसंताची वेळ अगळीक दावी अगळीकपणे प्रकट होतो नाही का. किती जरी झाड असलं की नाही सुंदर पण फळ लागलेलं झाड फार सुंदर दिसतं. इतकं सुंदर इतकं सुंदर. अगा झाडीच्या डाले परी वसंताचे निंबेळे कवळे ती अंतराळे ठाईची असोनी तेवी आपला आपण प्रकट स्वानुभवासे सतट परी बोलिले देऊनी पुट अनुभव अमृताचे. आपण आपल्यात आहेच आहे पण हे अनुभव अमृताचं पुट दिल्या कारणाने त्याला आणखीन शोभा आली. माझं बोलणं कळलं का? आता काय समजून सांगण्यासाठी सांगू तुम्हाला. चला, एखादी व्यक्ती स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे, गोर रंगाचे आहेत तरी पण पुन्हा त्याच्यावर मेकअप लावला. आता एवढे चांगलं असताना पुन्हा गरज काय? नाही म्हणाले तुम्हाला त्यातलं कळायचं नाही, जरा विशेष उठून दिसतं. मेकअपने काय होतं? विशेष उठून दिसतं. तसं झाडात फळ आहेच आहे, तसं तुमच्यात आत्मा आहेच आहे, पण संतांच्या संगतीमध्ये असा तो आत्मा लोंबलेला दिसतो. त्याचा एक एक घोष असा आपल्या डोळ्याला दिसतो, आनंद वाटतो. वा 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 वा. म्हणून महाराज म्हणाले, ना तरी स्वानुभव संचला असोनी तेने जे तो परिवडला परवडोनी ओगरेला तयासी तोची. नागरी बोलणे आणि भोक्ता दोन्ही होऊन वाढते भोग्य भोक्तृत्वाची कथा एवोचे नेदी येते. भोग्य भोक्ता भोग दोन्ही नाही. ज्ञाता ज्ञेय ज्ञान संपलं. दृश्यद्रष्टा दर्शन तिन्ही नाही, सर्व तोच आहे. इथून तिथून तोच नटलेला आहे. मागे एकदा आपल्याला मी दृष्टांत सांगितला होता. जनक राजाच्या दरबारमध्ये आणि शुक महामुनींना साक्षात्कार झाला, गुरु अनुग्रह झाला. पहिल्यांदा ती काही कथा एवढा टाईम घेत नाही त्याच्यात. मग सगळं ज्ञान वगैरे जे जनकाने द्यायचं ते दिलं. शुकदेवा जरा गावात फिरून या, जरा गावात जाऊन या, फिरून या, फिरून या म्हटल्याबरोबर गेले. एक तासभर फिरून आले. आले का म्हणाले? काय पाहिलं? काय पाहिलं? साखरेची बाई, साखरेचा पुरुष, साखरेचा हत्ती, साखरेचं कुत्र, साखरेचे रस्ते, साखरेची दुकानं, साखरेची भाऊली, तिच्या तोंडावर दुसरी साखरेची भाऊली, तिच्या जिभेवर साखर ठेवत होती. नाही कळलं? कसा दृष्टांत कौतुकाचा आहे. आता साखरेची भाऊली म्हटल्यावर जीभ कशाची? साखरेचीच. ठेवणारी कोण? साखरेचीच भाऊली. कशावर ठेवलं? साखरेच्या जिवेवर. कुणी ठेवलं? साखरेच्या भाऊलीने. कोणीच्या हाताने? साखरेच्या हाताने. या म्हणाले शुकदेवा, आता या तुम्ही. झालं काम, झालं. ज्याच्याकरता तुमच्या वडिलांनी आमच्याकडे पाठवलं होतं, जासील तरी जाई संताच्या गावा, होईल विसावा मना तेथे. इकडे तिकडे जाऊ नकोस. संत मायबाप जिथे आहेत तिथे जा म्हणून वडिलांनी आग्रह केला म्हणून आले. आणि कालांतराने जी काही दृष्टी आली ती अलौकिक होती. बरं का? म्हणून भागवत कथा जेव्हा सुरू झाली, परीक्षितीला सांगत होते शुक महामुनी, सुंदर गंमत आहे तिथे. शुकदेव जे आल्याबरोबर सगळे उठून उभे राहिले. अमलात्मा परमहंस शुकदेव उठून उभे राहिले. आश्चर्य म्हणजे व्यासही उठून उभे राहिले आणि पराशरी उठून उभे राहिले. सर्व सभा अवाक झाली. मग तिथे प्रश्न विचारला व्यासाना पराशरांना, आम्ही उठून उभं राहिलो तर ठीक आहे, पण तुम्ही का उठून उभं राहिला? हा तुमचा मुलगा आहे. ते म्हणले, मुलगा जरी असला
तरी ज्ञानाच्या दृष्टिकोनात तो आमचा गुरु आहे. म्हणून आम्ही मुलाला उभं राहिलो नाही, तो जो सद्गुरु पदावर आहे त्या पदाला वंदन करण्याकरता उभा राहिलो. माझं म्हणणं कळलं का? मोटके गुरुमुखे उदय जत दिसे एरवी हृदय स्वयंभूची आपसे. मोटके गुरुमुखे मी ठरलो तर 20 मिनटं करायचं. पण त्याचं कारण असं आहे, मलाही आवडतं आणि तुम्हालाही आवडतं, आपल्याला दोघांलाही आवडतं. बरं का, ताप आला तरी आवडती गोष्ट आवडतेच. तसं कितीही शरीराला त्रास आला तरी अमृतानुभव हा जीवनाचा विसावा आहे. आज 150 वर्षाची परंपरा आहे. दादा महाराज जेव्हा सातारला अमृत अनुभव सांगत होते, आपण घेतलंय चरित्र बघा, त्याच्यामध्ये 5:45 नरार शास्त्री खर्शीकर जोशी, प्रण जोशींचे वडील, त्यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवलं आहे, मला प्रणने दाखवलं, 5:45 मी सातारच्या देऊळ दार केव्हा उघडतं आणि दादा महाराजांची वाणी केव्हा ऐकतो ह्याच्याकरता आम्ही दारात उभे असायचे. अशी वाणी होती की त्या वाणीला कशाची वाणच नव्हती, किंबहुना अशा वाणाची वाणी दुसरी नव्हती. मी माझे आजोबा किंवा गुरु आहेत म्हणून सांगत नाही, उल्हासरावांना विचारा, सदानंद मोरेंनी त्यांना काय सांगितलं, पुस्तकातही आहे ना, तो त्रयोदशी पुस्तकात सुद्धा लिहिलेलं आहे की दादा महाराजांचं जे मराठी होतं आणि जो प्रेमबोध होता, नाही का? एक महत्त्वाचा मुद्दा दादा महाराज सांगतो, मग आटपतं घेतो. हां, एवढंच मला सांगा तुम्ही, मूल आईकरता नवस करतं, काही मुलाकरता नवस करते, कळला का प्रेमबोध? कुणी कोणाकरता नवस केला? आईनी का मुलानी? मला आई मिळावी म्हणून? नाही, आईने नवस केला मूल मिळावा म्हणून. तसं देवाने नवस केला की माझी प्रतिती भोगण्याकरता जीव निर्माण केला, कारण त्या जीवामधून मला माझी प्रतिती दिसते. जेव्हा आपली प्रतिती दिसते तेव्हा आपल्या घरामध्ये चढावड लागते, तुझ्यासारखा का माझ्यासारखा. मी जास्त मारू नकोस, तुझा रंग गोरा घेतला मुलाने, नाक बघ तुझं बसकन माझं सरळ, मुलाने माझं नाक घेतलं आहे. माझं बोलणं कळलं का? त्या मुलामुळे जिथे माझेपणा दिसतो, काय आनंद, काय आनंद, काय आनंद, माझं नाक घेऊन आला बरं का. मग साध्या मरक्या बापाला आपल्यासारखं नाक घेऊन आलं तर ते बाळ प्रिय असतं. मग प्रभूंनी एवढी सृष्टी निर्माण केलेली आहे, ती किती प्रिय असली पाहिजे प्रभूला. तुम्हालाच कळत नाही प्रभू तुमच्यावर किती प्रेम करतो म्हणून कसं तरी वागता. बरं का, सुरुवातीच्या प्रवचनात सांगितलं असतं.